नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज पपई लागवडविषयी आपण थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत. पपई लागवड करताना किती बाय किती अंतरावरती करावी, कशा पद्धतीने करावी, तर निश्चितच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यासाठी निश्चितच आपल्या या कृषीफाय ॲपला सबस्क्रायबर करा, त्याचबरोबर या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा. या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करू शकता. मित्रांनो, आपल्याला पपई लागवड करायची. पपई लागवड करताना या ठिकाणी मागे बघू शकता, आपण लागवड केलेली आहे 4x6 या ठिकाणी आपण अंतर ठेवलेलं आहे. हे बघा, हे जे हे एक झाडाची लाईन आहे आणि पाठीमागे एक लाईन, ह्या दोन लाईनी आहेत. या दोन लाईनींचं अंतर 6 फूट ठेवलं आहे आणि हुंडीमधील अंतर आहे हे झाड आणि परत पाठीमागलं झाड, म्हणजे हे 4 फुटाचं अंतर आहे. 4x6 वरती आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपण या पपईची लागवडीचं नियोजन पूर्णपणे केलेलं आहे. जवळजवळ आता 8 ते 10 महिन्याच्या पुढं हा पीक होऊन गेला आहे. तर निश्चितच लागवड करताना 4x6 फुटावरती लागवड करून घ्या. व्यवस्थित खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण लागवड करू शकता. धन्यवाद मित्रांनो.